हाय फ्रेंड्स, आता ना माझी आंघोळ झालेली आहे. आज ना माझा उपवास असतो. आज आहे गुरुवार आणि आता वाजलेले आहे 7:00. सो मी आता ना आंघोळ वगैरे करून घेतली आणि आता दिवावात वगैरे करून घेणार आणि मग मी नंतर स्वयंपाक वगैरे करणार. स्वयंपाक तर आज काही जास्त लागणार नाही, कारण तर माझा आज उपवासच आहे. त्याच्यामुळे ना मी स्वयंपाक आज थोडंच करणार. सो चला तर मग बघूया आपण. इथे ना माझे कामं वगैरे झाले करून सगळे, दुपारचा ना 1 वाजलेला आहे. तेव्हा ना मी इथे ना आज उपवास आहे तर मी साबुदाण्याची खिचडी करून घेत आहे. साबुदाण्याची खिचडी आणि ह्या साबुदाण्याच्या खिचडीचा व्हिडिओ ना मी अपलोड केलेला आहे. आणि फ्रेंड्स, माझ्या ना रेसिपीचं एक वेगळं चॅनल आहे, माझ्या पद्धतीच्या रेसिपी असं नाव आहे त्याचे. तुम्ही ना त्याच्यावरती जाऊन बघू शकता आणि त्याला सबस्क्राईब पण करावे. आणि इथे बघा, मी ना साबुदाण्याची खिचडी केलेली आहे आणि ही रेसिपी खूप छान आहे. बघा, एकदम खिली खिचडी झालेली आहे. अशा प्रकारे ना मी खिचडी खाऊन घेतलेली आहे आणि नंतर मग ते भांडे वगैरे निघाले होते, चाय वगैरे पिऊन घेतला मी. मग ते भांडे वगैरे घासून घेतलेले आहे मी इथे. बघा, मी इथे भांडे वगैरे घासत आहे. भांडे वगैरे घासून झाल्यानंतर जो बेसन एरिया असतो ना, गॅसचा ओटा वगैरे असतो ना, तो पण मी ना लगेच क्लीन करून घेत असते, जेणेकरून ना मग परत तेच ते करायचं काही काम नाही राहत. इथे बघा, मी ना ते बेसन एरिया पण क्लीन करून घेत आहे. अशाप्रकारे ना माझी कामं वगैरे, भांडे वगैरे घासून झालेले आहे. बघा, मी तुम्हाला दाखवते. आणि मग परत ना आता ना 4 वाजलेले आहे, तेव्हा मी परत 4 वाजताची घरं वगैरे झाडून घ्यायची असते. तेव्हा प्रिशाना पूर्ण धिंगाणा करून ठेवत असते, तो सर्व पसारा आवरून घेते. मग तसेच ना पूर्ण घरं वगैरे आवरून घेते. इथे बघा, इथे ना मी एका बेडरूममधला बेड आवरून घेतलेला आहे. आणि घरामध्ये छोटं बाळ असेल ना, कितीही आवरावर केलं तरी ते पसारा परत जशाच तसा होते. आणि इथे आवरून घेतल्यानंतर मी ना रूम पण झाडून घेत आहे. अशा प्रकारे ना मी सर्व रूम वगैरे झाडून घेतलेला आहे. आणि ना इथे बघा, मी तुम्हाला दाखवते. माझी प्रिशाना गाणे लावून आहे तर ती छान नाचत आहे. तिच्या दादीसोबत ती खेळत आहे. तिला ना सामी गाण्यावर खूप ती छान नाचते. बघा, मी दाखवते तुम्हाला. इथे बघा, या गाण्यावर ना ती खूप नाचते छान. आता ना माझे कामं वगैरे झालेले आहे, म्हणजे मी घरं वगैरे सर्व झाडून वगैरे घेतलेले आहे. संध्याकाळचे भांडे वगैरे सर्व घासून घेतलेले आहे. आणि मला ना आज ना थोडासा वेळ मिळाला आहे. माझं ना कपबोर्ड खूप दिवस झाले आवरले नाही, कारण की मला वेळच नव्हता मिळत. त्याच्यामुळे ना मला आवरायला वेळ नाही मिळाला. सो आता ना मला तो आवरायचा आहे आणि मी तो आवरून घेणार. आणि आज असा वेळ मिळाला की आज ना संध्याकाळचे जेवण ना आज ना संध्याकाळच्या जेवणाला ना सुट्टी आहे. त्याच्यामुळे ना मग आता सर्व कामे वगैरे झाली, मग रिकामा वेळ होता. मग म्हटलं काय करायचं, तर ना मग मी आता कपबोर्ड आवरून घेते. सर्व कपड्याच्या घळ्या वगैरे करते, ते मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही बघा. चला तर मग आपण ना कपबोर्ड आवरून घेऊया. मी ना दाखवते, इथे बघा, पूर्ण कपड्याच्या आहे ना घड्या वगैरे. आपण ना हा साड्यांचा कप्पा ना व्यवस्थित करून घेऊया.
व्यवस्थित साड्या वगैरे घड्या करून ठेवूया आणि मी तुम्हाला दाखवते किती विस्कळून आहे माझ्या साड्या. म्हणजे नॉर्मली अशा जे टेम्पररी घडी असते ना तशाच करून ठेवते, कारण की मला वेळच नाही मिळत. म्हणजे असं प्रॉपरली व्यवस्थित घडी करून ठेवा म्हणून तसा ना वेळ नाही मिळत. आज वेळ मिळाला तर करून घेऊया. मग मी तुम्हाला दाखवते इथे बघा, एक म्हणजे अशा प्रॉपरली घडी करून नाही आहे, नॉर्मली अशा जे टेम्पररी असते ना तशाच घडी करून आहे. मी दाखवते तुम्हाला आणि व्यवस्थित घडी करते तेव्हा. आणि मी ना तुम्हाला एक सांगते, जेव्हा ना कपडे वगैरे ठेवायचे असते ना तेव्हा ना मी आपल्या जो ह्या ज्या डांबरगोळ्या असते ना तेव्हा ते पॉकेटवर ठेवत असते. आता ना माझ्याकडचं पूर्ण संपलेलं आहे, ह्या एका पॉकेटमध्येच आहे, ते हा पॉकेट तर संपलेला आहे. ह्या एका पॉकेटमध्ये जेवढा आहे तेवढ्यानं आपण ठेवून ठेवूया आणि मग पॉकेट पण तिथेच ठेवून घेत असतो. एकाच खात्री आहे ही साडी आणि ह्याला ना प्रेस करून आहे, ही व्यवस्थितच आहे. आणि मी आता पूर्ण साड्या वगैरे लावून घेते आणि मी नंतर तुम्हाला सर्व व्यवस्थित लावल्यानंतर दाखवते. आणि इथे बघा, मी ना माझ्या कपड्याची घडी करत आहे आणि माझी प्रिशा बघा बघा इथं मला ती पण घडी करून द्यायला आली आहे. हो ना बेटा, प्रिशा इकडे बघ. पडू बेटा. अशा प्रकारे मी कामं करत असते तेव्हा ना माझी प्रिशानं माझ्या जवळजवळ माझ्या मागं पुढे करत असते. आणि ही साडी ना माझ्या एंगेजमेंटची आहे, एंगेजमेंटला जेव्हा पहिल्यांदा घालते ना ती साडी आहे. मला ना खूप जास्त आवडते ती साडी बघा इथे ना. आणि ही साडी, ही ग्रीन साडी आहे ना, ही ना माझ्या बेबी शॉवरची साडी आहे. आणि ही ना अंगावर ना खूप जास्त छान दिसते बघा. आणि याचा कलर ना खूप वेगळा आहे, असा कलर ना सहसा मिळत नाही. आम्ही ना मला ना जो कलर पाहिजे होता तेव्हा ना तोच कलर मिळाला. इथे बघा, याची पण आपण घडी करून घेऊया. साडी आहे ना माझ्या रिसेप्शनची आहे, खूप जास्त छान आहे ही. मोबाईलमध्ये ना याचा कलर वेगळा दिसत आहे पण रिअलमध्ये ना याचा कलर खूप छान आहे. आणि ह्याला ना कोणती तरी साडीमध्ये मला ना आता आठवत नाही आहे, पण ही खूप जास्त छान आहे साडी बघा. आणि ही आपली लास्ट साडी. आणि ही साडी आहे ना मला ना माझ्या प्रिशाचं जेव्हा नवीन शेरवणी होते ना तेव्हा घेतलेली आहे ही साडी. मला ना खूप जास्त आवडली, याचा कलर ना खूप छान आहे, बेबी पिंक कलर आहे याचा बघा. मी जवळून दाखवते आणि ना अंगावर खूप जास्त छान दिसते. आणि मी ही साडी ना म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी घालणार आहे, आम्ही ना बाहेर जाणार आहे त्या दिवशी. तो ब्लॉग ना तुम्ही बघा, त्यामध्ये दिसणार तुम्हाला ही साडी मी घालून. आणि ना याचा कलर ना खूप जास्त छान आहे मला ना. आणि ना फायनली आपला साड्याचा कप्पा आहे ना तो पूर्ण आवरून झालेला आहे. मी ना तुम्हाला जवळून दाखवते. मी तुम्हाला ना जवळून दाखवत आहे बघा, मी किती छान घड्या करून ठेवलेल्या आहे सर्व साड्यांच्या. हे बघा. आणि आता ना माझे कबोर्डमधला जे साड्याचा कप्पा असते ना तो आवरून झालेला आहे. आणि आम्ही ना आता बाहेर जेवण करायला जाणार आहे, त्याची मी तयारी करणार आणि मी तुम्हाला नंतर बोलणार. चला. आणि ना माझी तयारी झालेली आहे, आम्ही ना आता बाहेर जेवण करण्यासाठी जाणार आहे. मी ना तुम्हाला दाखवते माझी तयारी झालेली आहे. हे बघा, मी ना असे केस छान मोकळे सोडलेले आहे आणि सिम्पल वॉश लावलेली आहे आणि सिम्पलच कपडे पण वेअर केलेले आहे.
आणि त्याच्या पहिले ना मी दिवावात करून घेते, कारण की आज माझा उपवास आहे आणि नेमकं ना असं अचानकच बाहेर जायचं ठरलं, त्याच्यामुळे आज ना बाहेर जाणार आम्ही. त्याच्या पहिले ना मी दिवावात वगैरे करून घेणार आणि मग नंतर बोलणार. अशा प्रकारे ना मी इथे माझी तयारी वगैरे झालेली होती आणि तुम्हाला शेजारी दिसत असेल प्रशाची दादी ना, तिला सांगा. आता ना माझं दिवावात वगैरे करून झालेलं आहे आणि ना आता आम्ही जाणार बाहेर जेवण करण्यासाठी. चला तर मग आपण भेटूया जेवण जेवणाच्या वेळेस, आणि जेवण काय करते ते पण मी तुम्हाला दाखवेन. आम्ही ना मग हॉटेलमध्ये आले आणि मग ना आम्हाला तो वेटर ना मेन्यू कार्ड आणून दिला आणि मग आम्ही व्हेजेसच खाणार होते, नॉनव्हेज नाही खाणार होते, कारण की त्या दिवशी गुरुवार होता त्याच्यामुळे ना आम्ही व्हेजेस खाणार होते. सो आम्ही ना व्हेजेसमध्ये ना दाल फ्राय आणि मसाला पनीर आणि आणि कशाची तरी परत भाजी होती, त्याच्याबरोबर आम्ही जेवण केलं छान. आणि मग तिथे हॉटेलला दुकान होतं छान, तिथे पानचं आणि मग आम्ही ना पान घेतलं. तिथे ना पान ना खूप जास्त मोठं असते, असं पान ना तिथेच म्हणजे माहीत आहे तर तिथेच आम्ही घेतले आणि मग अशा प्रकारे पान वगैरे खाल्ले आणि मग आम्ही ना आमच्या कॉलनीमध्ये एन्टायर केले. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे मग आम्ही घरी यायला निघाले. मग आम्ही घरी आणि फ्रेंड्स मला ना एक सांगायचं आहे, माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज वगैरे खूप जास्त येतात, बट ना तुम्ही ना असे बघता व्हिडिओ आणि ना यार सबस्क्राईबच नाही करत. सो तुम्ही ना, मी ना तुमची फ्रेंडच आहे म्हणून सबस्क्राईब करायला काय हरकत आहे नाही का? म्हणून ना एक आता तुम्ही बघतच आहे तर एक सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करावा. तोपर्यंत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आम्ही आले आहे आत्ता घरी. सो फ्रेंड्स, आम्ही ना आत्ताच घरी आलेले आहे आणि आत्ता ना आता मी फ्रेश वगैरे व्हायचीच आहे, तशीच मी ना व्हिडिओ एंड करते आणि आपण ना भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय, गुड नाईट.